वाघाशी मैत्री करायची तयारी जी दाखवली त्याच्यावर संजय राऊत असं म्हणाले की चंद्रकांत पाटील हे अत्यंत गोड आहेत, त्यांनी अशाच कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात, कार्यकर्त्यांना सांगावं, वाघ स्वतः ठरवेल त्याला कुणाशी मैत्री करायची. वाढदिवस आहे माझा, तुटू बोलायला नको. त्यांनी पण मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलेला आहे आणि शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. तर मनामध्ये जर मी गोड असं असतं तर साधारणतः आठवड्यातला एक अग्रलेख सामनाचा माझ्यावर असतो, तर लिहिला गेला नसतो. काल मी एका कार्यक्रमामध्ये असताना एका प्रमुख्याने पर्यावरणावर आणि प्रमुख्याने जंगलांमध्ये प्राण्यांमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने मला त्याचं पुस्तकही दिलं. प्रामुख्याने रोड मधून त्यांनी जंगलाचे खूप सुंदर फोटोग्राफ काढले आणि बरोबर एक वाघ दिला. तर वाघ दिल्यानंतर मी म्हटलं की फार चांगलं झालं, वाघांशी तर आमची दोस्ती आहे. अवैधपणे तुम्ही पत्रकार असे आहात की जे कुचकवण्यामध्ये मास्टर आहात, मग वाघांची दोस्ती आहे म्हणजे मग शिवसेनेचं काय, मग प्राईम मिनिस्टर मोदीजींची भेट झाली तिथं काय, म्हटलं आम्ही तर दोस्ती करण्याचा तुम्ही प्रयत्न करतो. पण आता राऊतांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे की आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघाशी दोस्ती करू, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघाशी नाही. तर वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता आता तो पूर्ण पिंजऱ्यामध्ये आहे. आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही होत. त्याच्या निमित्ताने राजकीय निषेध आहेच की हा पक्ष महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष आधी आहे. आधी माझं चॅलेंज आहे की सुटे सुटे लढा, दोन नंबर एक आहे बघूया. घट्ट जे मिठीत बसला एकमेकांच्या सुटे सुटे लढा, पण सुटे सुटे न लढता एकत्र तिघे लढूनही चांगल्या संख्येने महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये यश मिळण्यासाठी एक मजबूत संघटन निर्माण करावं. पंढरपूर जसं तिघांच्या विरुद्ध एक, ग्रामपंचायत जसं 6,500 गावांमध्ये तिघांच्या विरुद्ध एक असे जिंकलो आम्ही, असं महाराष्ट्रात सगळ्या निवडणुका स्वतःच्या ताकदीवर जिंकता याव्यात असं मी राजकीय संकल्प. सामाजिक संकल्प काय केला, जो मोदींचा आग्रह आहे किंवा आपण राजकारण करतो ते घटनेची आवश्यकता म्हणून, घटनेमध्ये निवडणुका आल्या, त्या लढवणे आलं, ते जिंकणं आलं, जिंकणार जे आता तिजोरी आली, तिजोरी आता ज्याच्या विकास कामं करणार, त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढवू, जिंकू, सत्ता आणू, तिजोरी आता देऊ, लोकांचं कल्याण करू. पण ते सत्ता येणं सुद्धा समाजाच्या सेवेसाठी, हा जो संदेश आम्हाला मोदीजींनी दिला त्यातून मी संकल्प असा दिला आहे की आपल्याला जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं वंचितांसाठी काम करू. केवळ विधानसभाच नाही तर लोकसभा जी आहे ती सुद्धा आम्ही जिंकू म्हणून असं त्यांनी आशा जास्त विश्वासाचा पक्ष शिवसेना आहे. असं आहे की मजबूरी का ना काय राष्ट्रवादी का शिवसेना. दादा अजित पवारांच्या संदर्भात जर कामगिरी पाहिली तर ती खूप निराशाजनक अशी आहे. अजित पवार देशाच्या अखंडतेला धक्का लागण्याचं काम हे भाजप शासित राज्यांमध्ये होत आहे. असं आहे की संजय राऊतांची जे म्हणतात ना गुण त्यांना लागलेली गुण लागले.